ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये याकरता वडीगोद्री इथं लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे. राज्यातून ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं लक्ष्मण हाके आणि त्यांच्या सहकाऱ्याला पाठिंबा देत आहेत. तर दुसरीकडे सांगोला तालुक्यात हाके यांच्या घरी 3 दिवसांपासून चूल पेटलेली नाही. लक्ष्मण हाके यांचे वृद्ध आई वडील उपवास करतायत. हाके यांच्या आईची तब्येत खालावत चाललेली आहे. आपल्या लेकराच्या चिंतेत सध्या हाके कुटुंबीय आहेत. मराठा समाजाप्रमाणे सरकारनं आपल्या मुलाच्या उपोषणाची दखल घ्यावी अशी आर्त हाक लक्ष्मण हाकेंच्या पालकांनी सरकारला दिली आहे. आई वडिलांनी आमचं काय अजून खाल्लं नाही. आता 3 दिवस झालं आम्हाला कळले. आता 6-7 दिवस झालं आता उपोषणला बसलाय भाऊ आमचा. काल बीपी वाढला होता त्याचा. ती काळजीत आहे. काय करायचं सांगा. काय खाल्लं नाही काय नाही. जरा सरकारने दखल घेतली पाहिजे. 6-7 दिवस झालं काय घेतली नाही दखल अजून. आता काय जनतेसाठी बसली दी. आम्ही आता बसलो 2-3 दिवस झाले. आम्हाला माहिती झाल्यापासून आम्ही बसलो असंच. चुलच पेटवली नाही आम्ही 3 दिवस झाले. सरकारनं काय लवकर दखल घेतली पाहिजे. बघितलं पाहिजे का नको. सरकारनं आता दखल घेतली पाहिजे ना. 7 दिवस झालं अन्न पाणी नाही. इकडं नाही तिकडं नाही. इकडे बी नाही आणि तकडे बी नाही. त्यांनी दखल घेतली पाहिजे. त्यांनी आलं गेलं बघितलं पाहिजे. मराठी आरक्षणला दखल घेतात येत्यात. धनगराचा मेंढपाळाचा पोरगा याला दखल घेत नाही. ती का आहे लोकशाही मराठी. ऐका पहा जागरूक रहा.